बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. विनापरवाना उसाचे गाळप केल्याप्रकरणी 9 कारखान्यांना ठोठावला 38 कोटींचा दंड. विनापरवाना उसाचे गाळप केल्याप्रकरणी राज्यातील 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी तब्बल 38,17,31,500 रुपये दंड ठोठावला आहे. विनापरवाना गाळप केलेल्या कारखान्यामध्ये भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचा साखर कारखान्याचा सर्वाधिक सहभाग आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या 9 कारखान्यांपैकी 4 पुण्यातील, 2 सांगली, 1 सातारा आणि 2 सोलापूर मधील आहेत. 9 कारखान्यांमधील 7 सहकारी तर 2 खासगी आहेत. शिवाय सर्वाधिक 7.5 कोटी रुपये दंड ठोठावलेला कारखाना हा सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा आहे. ऊस गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांनी ऑनलाईन ऊस गाळप परवाना अर्ज सादर करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आधीच दिले होते. तर ऊस गाळप करण्यासाठी परवाना न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला होता. त्यानुसार 9 कारखान्यांवरती आयुक्तांनी कारवाई केली.